नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद यामध्ये महानगरपालिकेत वेगवेगळ्या पदांची भरती निघालेली आहे, तर याबाबतची सविस्तर माहिती, तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं। तर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यामध्ये वेगवेगळ्या पदांची भरती निघालेली आहे, जसे कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल, कनिष्ठ अभियंता, लेखा परीक्षक म्हणजे गटक यासारख्या पदांचा या ठिकाणी समावेश आहे। आता आपण पाहणार आहोत यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश आहे, त्याच्या जागा किती आहे आणि तुम्ही केव्हापासून अर्ज भरू शकता। तर बघा मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका पहिली पोस्ट कनिष्ठ अभियंता स्थापत्य गटक, याच्या एकूण 26 जागा आहे। यामध्ये कोणत्या कास्टसाठी किती जागा आहे हे चेक करायचं आणि संबंधित आरक्षण चेक करायचं। नंतरची पोस्ट लेखापाल गटक, याच्या एकूण 2 जागा आहे। नंतरची पोस्ट आहे विद्युत पर्यवेक्षक गटक, याच्या एकूण 3 जागा आहे। नंतरची पोस्ट स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्य गटक, याच्या एकूण 13 जागा आहे। नंतरची पोस्ट आहे कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल गटक, याच्या एकूण 3 जागा आहे। नंतरची पोस्ट आहे कनिष्ठ अभियंता विद्युत गटक, याच्या एकूण 10 जागा आहे। नंतरची पोस्ट आहे लेखा परीक्षक, याची 1 जागा आहे। नंतरची पोस्ट आहे उद्यान निरीक्षक गटक, याच्या एकूण 2 जागा आहे। नंतरची पोस्ट कनिष्ठ लेखा परीक्षक गटक, याची 2 जागा आहे। नंतरची पोस्ट अग्निशमन गटक, याची एकूण 20 जागा आहे। नंतरची पोस्ट लेखालेपिक गटक, याची एकूण 10 जागा आहे। नंतरची पोस्ट स्वच्छता निरीक्षक गटक, याची एकूण 7 जागा आहे। नंतरची पोस्ट पशुधन पर्यवेक्षक गटक, याची एकूण 2 जागा आहे। नंतरची पोस्ट प्रमुख अग्निशमन गटक, याची एकूण 9 जागा आहे। आता आपण या ठिकाणी पदे पाहिलेले आणि त्याच्या एकूण जागा पाहिलेल्या आहे, ठीक आहे। तर याची संपूर्ण जी PDF आहे ते अजून प्रसिद्ध व्हायची आहे, ते आज सायंकाळपर्यंत प्रसिद्ध केले जाणार आहे। तर संपूर्ण माहिती जाहीर झाल्यानंतर त्यावर व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं, त्यासाठी तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा। उद्या 12 वाजेपर्यंत संपूर्ण PDF आपल्यापर्यंत उपलब्ध होऊन जाईल। आणि याची पात्रता काय आहे, तुम्हाला एक्झाम शुल्क किती भरावे लागेल, वयोमर्यादा काय राहणार आहे, कागदपत्र कोणकोणते लागेल, त्याबाबतची संपूर्ण माहिती मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। IBPSonline.IBPS.in या साईटवरून तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरावा लागेल। IBPS कंपनी ही परीक्षा घेणार आहे। बघा, ऑनलाईन अर्जाला सुरुवात होणार आहे 23 ऑगस्टपासून, म्हणजे आजपासून ऑनलाईन अर्जाला सुरुवात होणार आहे आणि आज सायंकाळपर्यंत संपूर्ण जाहिरात जे आहे ते आपल्यापर्यंत उपलब्ध केल्या जाणार आहे। तर याची अंतिम तारीख आहे मित्रांनो ते 12 सप्टेंबर। 12 सप्टेंबरपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता। 12 सप्टेंबर याची अंतिम तारीख आहे। आणि तुम्हाला जर काही एडिट वगैरे करायचं असेल तर तुम्ही 12 सप्टेंबरपर्यंत त्यामध्ये एडिट पण करू शकता। तर संपूर्ण माहिती जी आहे ती आज सायंकाळपर्यंत उपलब्ध केली जाईल। माहिती उपलब्ध झाल्यानंतर त्या व्हिडिओवरून मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं, त्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा। उद्या 11 किंवा 12 वाजेपर्यंत संपूर्ण माहितीचा व्हिडिओ येणार आहे, ठीक आहे। आणि अर्ज भरायला सुरुवात पण आजपासून होणार आहे आणि 12 सप्टेंबरपर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता। 12 सप्टेंबर याची अंतिम तारीख आहे, ठीक आहे मित्रांनो। हे संपूर्ण जर माहिती लागत असेल तर तुम्ही सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला संपूर्ण PDF मिळून जाईल। किंवा इंस्टाग्रामवर फॉलो करून SMS करायचा, त्या ठिकाणी मी संपूर्ण PDF तुम्हाला सेंड करून टाकेल। इंस्टाग्रामची लिंक आणि टेलिग्रामची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊ, ठीक आहे। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।